नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजी कुटुंबाचा आगळ या धड्यातील वाक्प्रचार इथे मी तुम्हाला देणार आहे आणि त्या वाक्प्रचारांचे अर्थ, त्याचा वाक्यात उपयोग हे सर्व मी इथे तुम्हाला सांगणार आहे. परंतु जर तुम्ही नवीन असाल चॅनलला ना, तर पटपट चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी या प्रकारचे व्हिडिओ करते ते तुम्हाला पटापट तुमच्या मोबाईलवर मिळतील. आणि माझं नाव आहे ना सपना टीचर आहे, मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की सांगाल, आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला कुठला वाक्प्रचार आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. हुकूमत गाजवणे, अर्थ अधिकार गाजवणे. वाक्यात उपयोग, सुनील त्याच्या लहान भावंडावर नेहमी हुकूमत गाजवायचा. हातात काठी येणं, म्हातारपण येणं, तोल सांभाळता न येणं. वाक्यात उपयोग, आजी चालताना हातात काठी येऊ लागली. शाबूत असणे, जसेच्या तसे टिकणे. वाक्यात उपयोग, गावाकडचं घर जसं तसं शाबूत आहे. गुण्या गोविंदाने नांदणे, म्हणजे समंजसपणे व आनंदाने राहणे. वाक्यात उपयोग, घरातल्या सुना गुण्या गोविंदाने राहतात पाहून सासूला आनंद वाटला. धार काढणे, अर्थ गाई म्हशींचे दूध काढणे. वाक्यात उपयोग, सायंकाळी आजीने गाईची धार काढली. कटाक्ष असणे, म्हणजे खास लक्ष देणं. काम वेळेत पूर्ण करण्याकडे रमेशचा नेहमी कटाक्ष असतो. कामाच्या वाटण्या करणे, म्हणजे काम नेमून देणे. घरात भांडण होऊ नये म्हणून आजीने आईला आणि काकूला कामाच्या वाटण्या करून दिल्या. पंगत बसणे, जे जेवणासाठी रांगेणं बसणे. वाक्यात उपयोग, मामाच्या लग्नात खूप मोठी पंगत बसली होती. खुट्ट होणे, एकाएकी आवाज होणे. आईच्या नकळत घराबाहेर पडताना खुट्ट झाल्यामुळे आई जागी झाली. काणूसा घेणे, चाहूल घेणे, अंदाज घेणे. चोरांनी चोरी करताना प्रथम आपल्याला कोणी बघत नाही याचा काणूसा घेतला. शहानिशा करणे, कसून चौकशी करणे, खातरजमा करणे. सुनीलला खरंच परीक्षेत 99 गुण मिळाले आहेत की नाही याची शहानिशा त्याच्या मित्रांनी केली. कडूसं पडणे, म्हणजे काळोख होणे किंवा मावळणे. मावळतीला सूर्य गेला आणि कडूसं पडले. हुक्की येणे, रमेश लहर येणे, अर्थ लहर येणे. वाक्यात उपयोग, रमेशला मोबाईल खेळण्याची हुक्की आली. डोळा चुकवणे, अर्थ आहे लक्ष नाही असे पाहून निघून जाणे. वाक्यात उपयोग, आजीचा डोळा चुकवून आम्ही घरातून बाहेर खेळण्यासाठी पळालो. सटकी मारणे, अर्थ पळून जाणे. वाक्यात उपयोग, कोणी पाहत नाही लक्ष येतात चोरांनी सटकी मारली. झोपमोड करणे, झोपेतून मुद्दाम जागा करणे. अचानक आलेल्या फोनमुळे आईची झोपमोड झाली. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, मी इथे तुम्हाला जास्तीत जास्त वाक्प्रचार दिले आहेत. परंतु जर तुम्हाला आणखीन वेगळे वाक्प्रचार किंवा अर्थ त्याचे माहिती हवे असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.